पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात दर दिवसा मोठ्या कारवाई होत आहे श्रीरामपूर शहरात देखील अवैध व्यवसायांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की शहरातील धनगर वस्ती येथील अहिल्यादेवी नगर परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल होत आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस निरीक्षक गवळी यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना कर्मचाऱ्यांसोबत रवाना करत कारवाईच्या सूचना दिल्या या कारवाईत शहर पोलिसांनी कत्तल केलेल्या तब्बल अडीच टन वजनाची चाळीस जनावरे व वा तीन वासरांसह एक आरोपीला ताब्यात घेतले आहे तोफिक मोहम्मद कुरेशी वय पंचवीस वर्ष राहणार वार्ड नंबर दोन असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील पोलीस नाईक रघुवीर कारकिले बिरप्पा करमल सोमनाथ गाडेकर संपत बडे शिवाजी बडे भारत जाधव आजीनाथ आंधळे दत्तात्रय सातकर ज्ञानेश्वर गुंजाळ आजीनाथ माळी आदींच्या पथकाने केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज श्रीरामपूर